की आपले सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात यावा. हा नॉन पॉलिटिकल हे आहे, खालून कोणी तक्रार केली असली तर माहीत नाही, पण मला वाटत नाही दिल्लीवरनंसुद्धा अशा प्रकारची कुठलीसुद्धा भूमिका घेतली जाईल. आधी दिला गेला होता, त्यामुळे विरोध कोणी करायचा याचं काही कारण नाही. मला कोणाचा फोनही आला नाही आहे. यंदाच्या वर्षी टिळक स्मारक संस्थेच्या सर्व विश्वस्तांनी हे ठरवलं की आपले सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात यावा. आणि एक आम्हाला आनंद आहे, वी आर ऑनर्ड की त्यांनी ते निमंत्रण स्वीकारलं आणि 1 तारखेला ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात स्वतः येऊन या पुरस्काराचा स्वीकार करणार आहे. सन्माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांना आम्ही या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहायचं निमंत्रण दिलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे राज्यपाल सन्माननीय रमेश बायसजी, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि सन्माननीय अजितदादा पवारसाहेब आणि टिळक स्मारक संस्थेचे विश्वस्त श्री सुशीलकुमार शिंदेजी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 1 तारखेला 1 ऑगस्टला म्हणजे जी लोकमान्यांची 103वी पुण्यतिथी आहे, त्या निमित्ताने हा कार्यक्रम दरवर्षी घेतला जातो. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंगणात हा कार्यक्रम घेतला जाईल. त्याची डिटेल प्रोग्रॅम जसं वरून येईल तसं आम्ही काही दिवसातच तुम्हाला कळवू. तर अशी चर्चा विरोध केलेला आहे काँग्रेसचे, एवढंच काय तर दिल्लीपर्यंत याची तक्रार करण्यात आलेली आहे. नाही, पण असं माझ्यापर्यंत काही आलेलं नाही, मी पेपरमध्येच बातमी वाचली होती. नाही, पण मला वाटत नाही असं काही येईल सुद्धा, कारण हा नॉन पॉलिटिकल हे आहे, खालून कोणी तक्रार केली असली तर माहीत नाही, पण मला वाटत नाही दिल्लीवरनंसुद्धा अशा प्रकारची कुठलीसुद्धा भूमिका घेतली जाईल. अध्यक्षांशी तुमचं काही बोलणं झाले काही या संदर्भात, कारण गेले काही दिवस असं पत्रव्यवहारसुद्धा झालेला आहे अशी माहिती? नाही, पण मला म्हणजे माझं बोलणं नाही झालं, पण हा पुरस्कार कसा इंदिराजींनासुद्धा दिला गेलेला आहे, डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांना दिला आहे, प्रणव मुखर्जी साहेबांना दिला आहे, त्यामुळे हा नॉन पॉलिटिकल आहे हे माहिती आहे. जसं वाजपेयीजींनासुद्धा दिला होता, मी म्हणलो तसं बाळासाहेब देवरसांनाही आधी दिला गेला होता, त्यामुळे विरोध कोणी करायचा याचं काही कारण नाही. मला कोणाचा फोनही आला नाही आहे. आपले सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात यावा. आणि आम्हाला आनंद आहे, वी आर ऑनर्ड की त्यांनी ते निमंत्रण स्वीकारलं आणि 1 तारखेला ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात स्वतः येऊन या पुरस्काराचा स्वीकार करणार आहे. सन्माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांना आम्ही या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहायचं निमंत्रण दिलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे राज्यपाल सन्माननीय रमेश बायसजी, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि सन्माननीय अजितदादा पवारसाहेब आणि टिळक स्मारक संस्थेचे विश्वस्त श्री सुशीलकुमार शिंदेजी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 1 तारखेला 1 ऑगस्टला म्हणजे जी लोकमान्यांची 103वी पुण्यतिथी आहे, त्या निमित्ताने हा कार्यक्रम दरवर्षी घेतला जातो. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंगणात हा कार्यक्रम घेतला जाईल. त्याची डिटेल प्रोग्रॅम जसं वरून येईल तसं आम्ही काही दिवसातच तुम्हाला कळवू. या सरकारच्या लिडरशिपच्या अंडर हे आपल्याला आपण सगळ्यांनीच हे कार्य झालेलं बघितलेलं आहे. या सर्वच बाबींचा विचार करून यंदाच्या वर्षी टिळक स्मारक ट्रस्टने आपले सन्माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना लोकमान्य टिळकांचा पुरस्कार, लोकमान्य टिळकांचा राष्ट्रीय पुरस्कार देण्याचं हे ठरवलेलं आहे. आणि ते कार्यक्रमाची वेळ ही थोड्याच दिवसात कळवली जाईल त्यांचा पूर्ण प्रोग्राम आल्यावर. या कार्यक्रमाकरता आम्ही सन्माननीय शरद पवार साहेब यांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहायचं निमंत्रित केलेलं आहे. त्याचबरोबर दादा पवारजी आणि संस्थेचे विश्वस्त आमचे श्री सुशीलकुमार शिंदेजी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री महोदय आणि अजितदादांना अजून पर्सनली जाऊन इन्व्हिटेशन देता आलं नाही, पण उद्याच मुंबईला जाऊन आम्ही ते देणार आहोत. डॉक्टर दीपक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
अजून डिटेल कार्यक्रमाचे जसे वरून येतील तसं आपल्याला आम्ही आमच्याकडनं कम्युनिकेट करू. थँक्यू. अजून काही प्रश्न मला विचारायचे असेल तर विचार. नाही, आजपर्यंत इंदिराजींना दिलेला आहे, अटल बिहारी वाजपेयीजींना दिलेला आहे, डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांना दिलेला आहे, प्रणव मुखर्जींना दिलेला आहे, डॉक्टर शंकरदयाल शर्मांना दिलेला आहे आणि वेगवेगळे म्हणजे आय के गुजराल सुद्धा या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून घेऊन गेले. त्यामुळे हा एक या कार्यक्रमाच्या निमित्त आम्ही निमंत्रित करत आलेलो. पवार साहेबांनी हो आता तरी येतो असं कन्फर्मेशन दिले.